रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम पनवेलमध्ये राबविण्यात आले. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ड च्या सभापती तथा विद्यमान नगरसेविका सुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीमधून बसवण्यात आलेले हायमास्ट ओपन जिमचे लोकार्पण आणि डस्टबिन आणि बेंचचे वाटप सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि उपमहापौर सीताताई पाटील यांच्या उपस्थितीत झाला. पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीमधून बांठिया हायस्कूल, दत्त मंदिर, कालिका मंदिर या ठिकाणी हायमास्ट सीकेटी जवळील मँगो गार्डन आणि शिव मंदिर जवळील टेकडी गार्डनमध्ये ओपन जिम तयार करण्यात आली आहे. या विकास कामांचे लोकार्पण आणि डस्टबिन आणि VIP बेंचचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते डस्टबिन आणि बेंचचे वाटप आणि उपमहापौर सीताताई पाटील यांच्या हस्ते हायमास्ट आणि ओपन जिमचे लोकार्पण झाले. हा उपक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबवण्यात आला. यावेळी प्रभाग समिती ड च्या सभापती ऋषाली वाघमारे, नगरसेविका सुशीला घरत, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा नाईक, जगदीश घरत, जितेंद्र वाघमारे, ज्येष्ठ नेते CC भगत, विजय म्हात्रे, सचिन पाटील, संदीप पाटील, उमेश रडे, शशिकांत जाधव, सुधाकर थवई, विजय जामसुतकर, राहुल वाहुलकर, उदय सावंत, गौरी पवार, मनीषा चव्हाण, लक्ष्मी चव्हाण, अनिता गायकर, शारदा माने, रुचिता नार्वेकर, वर्षा जगदाळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.